नमस्कार, माझे नाव सृष्टी सुभाष पिंपळकर. इयत्ता सहावी शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा विसई. विसई जनसेवा मंडळाने राबवलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून मी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची आपण आता माहिती पाहूया. आता मी ही एक बाटली घेतलेली आहे, ती मी मधोमध अशी तो त्या बाटलीच्या तोंडाशी कापलेली आहे आणि मी त्याला छानसं कलर वगैरे लावून त्याला सजवलेले आहे. माझं ते पेन स्टँड आहे, आता ही पेन्सिल आहे. आपण जो वर्तमानपत्र वाचतो, जो पेपर वाचतो आपण आणि वाचून झाल्यावर तो टाकून देतो किंवा रद्दी टिकून देतो, त्यापेक्षा मी एक पेपर घेतलेले आहे, पेपर आणि फेविकिप आणि ज्या कंपासमध्ये आपल्याला पेन्सिलच्या रिफिल भेटतात त्या मी घेतलेल्या आहे. आता मी एक रिफिल घेतलेली ती मी पेपराने असे दुमडून घेतलेली आहे, त्याला फेविकिप लावलेला आहे. आता मी ह्या अनेकशा पेन्सिल्या बनवलेल्या आहे. आपण पाचपाचवाल्या विकत आणतो पेन्सिल्या, त्यापेक्षा ह्या पेपराच्या आपल्याला उपयोगी पडतील. आता आपण ही पेन्सिल बनवलेली आहे मी, जी आपल्याला दुकानातून रेडीमेड आणलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला टोक करून दाखवते. आता हे पहा, आपल्याला हे पेपराचे कप्ते निघालेले पाहायला मिळत आहेत. पहा, हे पहा. आता आपल्याला पेन्सिलने लिहिताना पण येईल अशी पेन्सिल मी बनवलेली आहे. आपल्याला प्रत्यक्ष हे रेडीमेडच वाटत आहे. आता मी ह्या पेन्सिलने मी सुंदरसा सुविचार लिहिते. हे पहा, सुंदर असं अक्षर येत आहे पेन्सिलनिया. आता मला ही पेन्सिल बनवण्यात खूप काळजी घ्यावी लागली, कारण ही पेन्सिल खूप ही आहे नरम अशी तुटेल सुद्धा. ही पेपरसुद्धा नरम होता, कारण फेविकिकने लावताना बोटाला वगैरे चिपकेल, तेव्हा मला खूप काळजी घ्यावी लागली. आता मी एक बाटली घेतलेली आहे, बाटलीला मी मधोमध कापलेलं आहे. मधोमध कापल्याने मी असे एक असे तुकडे केलेले आहे आणि मी एक सुई आणि दोरा घेतलेला आहे. दोऱ्याने मी आता ही सुई आहे त्यांना मी आता ही केले चिपकवले असे सारखी वाटतात. आता मी हे सुंदरसे झाड लावलेलं आहे, त्यात किती छान दिसत आहे आणि मी कलरही मारलेला आहे. आणि हा आता बॉक्स आहे. आपण जेव्हा दुकानात वगैरे जातो तेव्हा आपण चपल्यांच्या दुकानात जातो तेव्हा आपण चपला घेतो तेव्हा आपल्याला हा असा बॉक्स भेटतो, तेव्हा आपण चपल्या घेऊन तो बॉक्स टाकून देतो. ते मी त्याचा बॉक्सचा पुनर्वापर केलेला आहे. मी बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला सुंदरशी सजावट केलेली आहे. आपण विविध आपल्या वस्तू साहित्य वगैरे ठेवू शकतो. मी त्याला बॉक्सला मी कार्डशीट पेपर लावलेला आहे, तोही सुद्धा टाकव होता. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विसई जनसेवा मंडळाने राबवलेल्या ह्या टाकाऊपासून टिकाऊ पदार्थापासून पुनर्वापर करून जे आपण केलेले आहे, तसेच विसईतल्या आणि अनेक लोक गावातल्या ह्यांनी पण असेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून आपल्या घरात सजावटी वगैरे करू शकतो. जे जनसेवा मंडळाने मला या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात मला उपक्रमात सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे,
तेव्हा मला मी जनसेवा मंडळाचे आभार मानते. धन्यवाद.